कसे आज सगळे मजेत ना. आज मी नवीन व्लॉग घेऊन आलो आहे आणि आज मी आजचा व्लॉग आहे गोल्डन गेट ब्रिज. मी आता रिसेंटली कॅलिफोर्नियात शिफ्ट झालो तर माझं मी ठरवलं की पहिला व्लॉग मी इथे गोल्डन गेट ब्रिजवर बनवू. तर मी ठरवलं की मोस्टली गोल्डन गेट ब्रिज हा मोस्टली सायकलवर एक्सप्लोअर करता कारण की खूप ठिकाणी लांब लांब जावं लागतं. तर मी ठरवलं की मग सायकल की कॅटरेनने प्रवास करायचा. तो आज मी गोल्डन गेट ब्रिज एक्सप्लोअर करणार आहे आणि त्याचबरोबर जर मला वेळ भेटला तर मी डाऊन टाऊन पण जाईल कारण की इथं दिवस छोटा असेल तर 5 वाजता अंतर पडतो. तर मग बघू आपण आता मी कसं होतं. तर मी सायकल तिथून रेंट करण्यापेक्षा तर मी इथूनच माझी सायकल घेतली आहे. आता बघू की मी तुम्हाला सांगेल माझ्या व्हिडिओमध्ये की मी काय काय एक्सप्लोअर केलं आणि किती खर्च आला. तर आपण बघूया की काय काय मजा येते आणि काय काय बघायला भेटतं आणि कसं कसं भेटतं. सो स्टे ट्यून. मी सॅन फ्रान्सिस्को किंग स्टेशनला आलो आहे. अजून पॅन्डेमिकचे इफेक्ट दिसतो की खूप कमी गर्दी होते, खूप कमी गर्दी आणि आता लागले आहे सांगत. आता मी बसची वाट बघतो आहे. आता ही बस मला गोल्डन गेट ब्रिजच्या जवळ घेऊन जाणार आहे. त्याचा आताही थोडा 10 मिनिटात निघणार आहे. ही आपल्याला मला तिथे घेऊन जाईल. मी सायकल आता बसमध्ये ठेवली आहे. आता ती फर्स्ट टाईम करतो आहे सायकल. इथे आलेलो आहे.
हॅलो गाईस, मी आता ब्रिजच्या वरती आलेलो आहे. आता मी ब्रिज क्रॉस करणार आहे आणि त्यांनी काय केलं आहे की एक साईड फक्त बाईकसाठी ठेवलं आणि दुसरा जो आहे त्या साईडला तिकडून फक्त ज्यांना पायी पायी जायचं तिकडून त्यांनी जायचं आणि इथून फक्त बाईक्सवाले जातो. तर मग मला या रूटने यावं लागलं. मी आता बघू शकतो माझ्या मागं ब्रिज दिसतोय. आता मी पूर्ण ब्रिज क्रॉस करेल आणि तिकडून बघेल की इकडचा व्ह्यू कसा दिसतो. स्टे ट्यून. आत्तापर्यंत मी खालून बघितलं एकदा ब्रिज, आता एकदा ब्रिज वरतून बघितला आणि क्रॉस केला. आता मी एका डोंगरावर आलो आहे, म्हणजे ब्रिज संपल्यावर अजून एक डोंगर लागतं. तिथून पण तुम्हाला ब्रिज म्हणजे वरतून कसं दिसतो ते बघता येतं. मग आता एक वरती आलो आहे आणि मी बहुतेक कदाचित सनसेटपर्यंत थांबेल. आता अजून दीड तास आहे सनसेटला, तर अजून नक्की नाही थांबायचं कारण की मला डाऊन टाऊन पण दाखवायचं आहे तुम्हाला. तर बघू मी आता वरती येतो, मी तुम्हाला अजून थोड्या वेगवेगळ्या अँगल्सने दाखवतो. वरतून पण अप्रतिम दिसतं आणि सनसेट पण इथंच मागे आहे, तर सनसेट पॉईंट पण हा म्हणू शकतो तुम्ही. तर खूप भारी आहे, मजा येते खूप. Thank you.
कॉलेजचं बॅटरी डाऊन झालं, डेट झाल्यामुळे मला. मस्त दिवस होता आजचा, खूप फिरलो खूप फिरलो. म्हणजे तुम्ही माझ्या डोळ्यांवरून बघू शकता की मी किती थकलो आहे. खूप सायकलिंग केली, म्हणजे ट्रेनमधून उतरल्यापासून सायकलिंग करत होतो. ब्रिजच्या खाली गेलो, नंतर ब्रिजवर गेलो, नंतर वरती डोंगरावर जाऊन ब्रिज बघितला, खूप भारी. नंतर डाऊनटाऊनमध्ये आलो, तो झिगझॅग रोड बघितला, खूप भारी वाटलं. झिगझॅग रोडला पोचलो होतो पण नेमकं तेव्हाच फोन डेड झाला, त्याच्यामुळे मला ते सनसेटच्या वेळेस घेता नाही आलं. पण शेवटी पण मी थोडासा अंधार होता पण दिसत व्यवस्थित, मग तरी मग जाऊन पटकन एका ठिकाणी जाऊन चार्जिंग करून मी ते फुटेज घेतले. खूप मस्त होतं. जेवणच मी नाही करू शकलो कारण की तेव्हा मी फोन चार्जिंगला लावलेला होता, त्याच्यामुळे मग पण मस्त खूप मजा आली. आता मी फायनली घर वे टू होम बॅक टू होम त्या रोडवर लागलेलो आहे. घरी जाऊन मी पहिलं झोपणार आहे, भयंकर झोप लागते. खूप मजा आली. थँक्यू सो मच.